नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। करोना व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात संशोधन चालू आहे। अशातच रशियाच्या सेचेनोव विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेल्या लसीची सर्व क्लिनिकल चाचण्या यशस्वी झाल्या आहेत। रशियाच्या गेमली इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी यांनी या लसीच्या क्लिनिकल चाचण्या 18 जून रोजी चालू केल्या होत्या। त्यात ज्या लोकांवर उपचार केले गेले त्यांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येणार आहे। रशियाची राजधानी मॉस्को असून येथे रशियन भाषा बोलली जाते। येथील राष्ट्राध्यक्षांचं नाव पुतिन असून येथील मुद्रा रशियन रुबल आहे। बरेचसे बाहेरील व्यवसाय चीनमधून आपला व्यवसाय दुसऱ्या देशात नेण्याच्या विचारात दिसत आहेत। अशातच फॉक्सकॉन म्हणजेच ॲपलशी संबंधित एक तैवानची कंपनी, ही कंपनी आयफोनची जोडणी असेंब्ली करण्याचे काम करते। या कंपनीने चेन्नईजवळील श्री पेरुबुदूर येथे कारखाना उभा करून त्याचा विस्तार करण्याचा विचार करताना दिसत आहे। त्यासाठी भारतात 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची कंपनीने योजना आखली आहे। फॉक्सकॉनची स्थापना 20 फेब्रुवारी 1974 रोजी झाली। त्याचे संस्थापक टेरी गोवे आहेत। मुख्यालय तैवानमधील तुचेंग जिल्हा येथे आहे। लोढाच्या समितीच्या शिफारसीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने 1 राज्य 1 मत याविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। 1 राज्य 1 मत यामुळे मुंबई हॉकीचे मोठे नुकसान होणार आहे। मुंबई हॉकी संघटना ही भारतातील सर्वात जुनी हॉकी संघटना आहे, परंतु या संघटनेला संलग्न सदस्यत्वाचा दर्जा दिल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांसाठी मुंबईचा संघ पाठवता येणार नाही। त्यामुळे महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना मुंबईच्या मोजकेच खेळाडूंना संधी मिळेल, त्यामुळे अनेक खेळाडूंच्या नोकऱ्या धोक्यात येतील, असे मत माजी ऑलिम्पियन हॉकीपटू MM सोमय्या यांनी मांडले आहे। त्यांनी 1980 मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे। मुंबई हॉकी संघटनेची स्थापना 2 ऑक्टोबर 1934 रोजी झाली। त्याच्या अध्यक्ष मंगासिंग बक्षी आहेत। 13 जुलै 1660 झालेल्या पावनखिंडीच्या लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान दिले होते। आजच्या दिवशी 1908 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी मिळाली होती। जितेंद्रनाथ दास यांनी 1929 लाहोर तुरुंगात आमरण उपोषण चालू केले होते, या दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।